नमस्कार प्रेक्षकहो, झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ मालिका खूप कमी कालावधीतच प्रेक्षकांची आवडती मालिका बनली. मालिकेची अप्रतिम कथा आणि दिग्गज कलाकारांची तगडी फौज यामुळे मालिकेला कमलीचा प्रतिसाद मिळतोय. मालिकेत नुकतीच नेहाच्या वहिनीची एंट्री झाली आहे. नेहाची वहिनी मीनाक्षी नेहाचं दुसरं लग्न लावून देण्यासाठी उतावळी झालेली आहे, परंतु नेहाने स्पष्ट नकार दिलाय. तरीही मीनाक्षी वहिनी शांत बसणार नाही हे नक्की. नेहाची मीनाक्षी वहिनी ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल आपण जाणून घेणार आहोत, पण त्याआधी तुमच्या आवडत्या कलाकारांविषयी जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत मीनाक्षी वहिनीचं पात्र अभिनेत्री स्वाती देवल साकारत आहे. त्यांनी साकारलेली मीनाक्षी हे पात्र निगेटिव्ह स्वरूपाचं आहे. स्वाती देवल यांनी अनेक मराठी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची चमक दाखवली आहे. कळत नकळत, पारिजात, वादळवाट, कुंकू, विवाहबंधन, नवरी मिळे नवऱ्याला, पुढचं पाऊल या काही मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. त्याबरोबरच मिसेस तेंडुलकर या गाजलेल्या हिंदी मालिकेतही त्यांनी काम केलं आहे. स्वातीचा पती देखील प्रसिद्ध कलाकार आहे. चला हवेद्यामध्ये संगीत संयोजनाची जबाबदारी सांभाळणारा तुषार देवल हा स्वातीचा पती आहे. स्वाती आणि तुषार देवलने लव्ह मॅरेज केलं असून दोघांना एक मुलगासुद्धा आहे. तर प्रेक्षकहो, स्वातीने साकारलेली मीनाक्षी वहिनी या भूमिकेचा तुम्हाला राग येतो का ते कमेंट करून सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.